वळूयात पुढल्या बातमीकडे. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचीच वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार सभेनिमित्त एकत्र येण्याची शक्यता आहे. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. योगेश बोरसेमध्ये सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. योगेश, आज या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, या सगळ्या संदर्भात उत्सुकता आहे. सुमित, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे आणि या सर्वसाधारण सभेला शरद पवार उपस्थित असणार आहेत. कारण शरद पवार हे या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत आणि इतर जे मान्यवर आहेत ज्यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे हे मान्यवरसुद्धा आजच्या या सर्वसाधारण सभेला उपस्थित असणार आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते आज एकाच मंचावर येणार का, या संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहेत. कारण यापूर्वी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचं टाळलं होतं. आज मात्र हे दोन्ही नेते एकत्र येणार अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नेमकं अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येऊन काय नेमकं भाष्य करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राज्यामध्ये जे सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारे शेतकरी असतात, त्यासोबतच जे गाळपाचा सर्वाधिक जो काही गाळप केलं जातं असे सहकारी आणि खासगी सहकारी कारखाने जे आहेत या कारखानदारांचा सत्कार आज या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केला जातो आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला महत्त्व या दृष्टिकोनातून आहे की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती.